नागरिकत्व कायद्याच्या शासन निर्णयाची होळी करत गुजरातचा किस्सा दिल्लीमध्ये गिरवला जातोय, अशी टीका कॉम्रेड आडम मास्तर यांनी केली आहे. धर्म आणि जातीच्या नावावर मोदी शहा यांनी ज्या प्रकारे गुजरातमध्ये निष्पाप लोकांच्या रक्ताचा सडा टाकलाय, त्याचाच किस्सा दिल्लीत नागरिकत्वाच्या नावावर गिरावला जातोय, अशी जळजळीत टीका कॉम्रेड आडम मास्तर यांनी केली आहे. कामगार, असंघटित कामगार, मध्यमवर्गीय कामगार, गरोदर बाई, ती रडू लागली. गरोदर बाई मैं सेठ से हूं, कधी तिच्यावर लाटा चालू गुजरात मध्ये तुम्ही जे रक्ताची होळी खेळला ते दिल्ली मध्ये घडवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात, पण तिथल्या जनतेला घरामध्ये दोन दिवस ठेवून धक्का लागू दिला नाही, विषय बोलते हे हिंसा आणि. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन म्हणजेच सीटू जिल्हा समितीच्या वतीनं CAA, NRC व NPR विरोधात सोमवार दिनांक 2 मार्च रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे माकपचे ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉम्रेड नरसाई आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली आहेत. ते बोलताना पुढे म्हणाले की देशाची राजधानी कोणामुळे पेटली, लाठ्या काठ्या दगड धोंडे ज्वलनशील पदार्थ कोठून आले, शांतता आणि सुरळीत जनजीवन कोणामुळे विस्कळीत झालंय, गृह खातं याला खतपणे घालणाऱ्या उपद्रवी लोकांना हेतू परस्पर कानाडोळा करत असल्याची शंका व्यक्त आडम मास्तर यांनी केली आहे. देशात अराजकता आणि सहिष्णुतेचं वातावरण निर्माण करणाऱ्या नागरिकत्वाचा काळा कायदा आम्ही लागू होऊ देणार नाही, यासाठी सामूहिकरित्या हम जवाब नहीं देंगे, हम कागज नहीं दिखाएंगे, असा नारा देण्यात आलाय. त्यानंतर नागरिकत्वाच्या शासन निर्णयाची होळी देखील करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनाही चकवा देत होळी करण्यात आली आहे. यावेळी CAA, NRC, NPR कायद्याच्या विरोधात तब्बल 1 तास सरकारच्या विरोधात गगनभेदी आवाजात जोरदार घोषणा देऊन सबंद परिसर दणाणून सोडला. यावेळी सीटूचे महासचिव ॲडव्होकेट एम एच शेख यांनी प्रास्ताविक मांडताना म्हणाले की मोदी सरकार कामगारांना संपवण्याचा घाट घालत असून कामगार ही व्याख्या फस्त करू पाहत आहे. कामगार संहिता ही कामगार विरोधी संहिता आहे, याची तीव्र शब्दात सरकारच्या धोरणावर त्यांनी टीका केली आहे. यावेळी नगरसेविका कामिनीताई आडम, माजी नगरसेविका नसीमा शेख, सुनंदा बल्ला, नलिनीताई कलबुर्गी, माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, सिद्धप्पा कलशेट्टी, कुर्मया म्हेत्रे, युसुफ मेजर, रंगप्पा मरेड्डी, मोहम्मद फनीफ सातखेड, फातिमा बेग, सलीम मुल्ला, दीपक निगंबे, मुरलीधर सुंचू, विल्यम ससाणे, वसीम मुल्ला, विक्रम कलबुर्गी, अनिल वासम, अशोक बल्ला, बापू साबळे, अकिल शेख, इलिया सिद्दीकी, बापू कोकणे, बाळासाहेब मल्याळ, विजय हरसुरे, जावेद सगरी, शकुंतला पाणीभाते, मल्लेशम कारंपुरी, लिंगबा सोलापुरे आदींची उपस्थिती होती.